आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन म्हणजे यादी सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहत आहोत. जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय 4 मार्च 2021 प्रस्तावना. राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. संदर्भाधीन अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत NPS समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे नामकरण यापुढे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS असे करण्यात आले आहे. संदर्भाधीन क्रमांक 3 शासन निर्णयाने शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर 1 ची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती वित्त विभागाने विहित केली आहे. नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS स्तर 1 लागू करण्याची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयाने विहित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समावेश होईपर्यंतच्या तारखेपर्यंत लेखाशीर्ष 83 42 51 79 प्राथमिक 83 42 51 88 माध्यमिक 83 45 83 42 54 37 जिल्हा परिषद खाली जमा झालेल्या जमा कर्मचाऱ्याचे अंशदान व लेखाशीर्ष प्राथमिकसाठी 22 02 I 414 20 49 24 89 माध्यमिकसाठी 22 02 I 42 3 20 49 24 98 जिल्हा परिषदसाठी 22 02 H 599 20 49 26 94 शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज खाली जमा झालेल्या रकमा निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण PFRDA यांच्याकडून राज्य शासनाकरिता विश्वस्त बँक नियुक्त म्हणून नियुक्त झालेल्या ॲक्सिस बँकेकडे वर्ग करणे आवश्यक आहे. सदर लेखाशीर्षाखाली जमा झालेल्या रकमा विश्वस्त बँकेकडे वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असलेल्या जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना समावेश होईपर्यंत तारखेपर्यंत लेखाशीर्ष प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद कर्मचारी अंशदान खाली जमा झालेल्या रकमा प्राथमिकसाठी 2 प्राथमिक लेखाशीर्ष मुख्य उपमुख्य गौणशीर्ष गटशीर्ष हा रकाना आपण बघितलेला आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणे अनिवार्य. माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयाचे आपण हे माहितीचा रकाना बघितलेला आहे. तसेच जिल्हा परिषद सदशासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ 40 2021 26 2 2021 व महालेखापाल महाराष्ट्राच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 86 V 12 2 2021 आणि दिलेल्या संमतीने अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय www.mara.com इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. नोटिफिकेशन आधी अपडेट आपल्याला मिळत राहतील.